लासलगावच्या नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पाहूया काय केलं या महाविद्यालयानं. कुणालाही मोहून टाकतील अशी ही फुलं. औषधी वनस्पतींचं स्वतंत्र उद्यान जिथे हिरडा, आवळा, शतावरी अशा 200 ते 250 वनस्पतींचं संवर्धन केलंय. फुलांच्या उद्यानात प्रदूषण रोखण्यासाठी 3000 अधिक वृक्ष. ही सुखावणारी दृश्य आहेत लासलगावच्या नूतन विद्या प्रसारक मंडळ संचालित महाविद्यालयाच्या आवारातली. निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीनं महाविद्यालयातला परिसर अशा रीतीनं फुलवण्यात आलाय. याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि ग्रीन ऑडिट असे उपक्रमही राबवण्यात आलेत. याच उपक्रमाची दखल घेऊन या महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आपण ज्या ठिकाणी आता उभा आहोत हे औषधी वनस्पतींचं उद्यान आहे. याच्यामध्ये हिरडा असेल, बेडा, आवळा, शतावरी असे जवळपास 200-250 वनस्पतींचं आम्ही संवर्धन केलेलं आहे. जे जे काही काम केलेलं होतं, वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर मॅनेजमेंट, पर्यावरण पूरक असेल किंवा ग्रीन ऑडिट केलं, या सगळ्याची दखल घेऊन सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र राज्य यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन आमचा गौरव केला. या सर्व वनस्पतींची लागवड, निगा राखणं, तण काढणं, स्वच्छता करणं, पाणी घालणं ही सगळी कामं विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या आनंदानं करतात. औषधी वनस्पतींचे गार्डन आहे, तसेच लॉन आहे, गुलाब गार्डन आहे. या सर्व वनस्पतींचे लागवड, त्यांचे तण काढणे, निगा राखणे, तिथली स्वच्छता करणे ही सर्व कामे आम्ही सर्व विद्यार्थी मिळून करत असतो. लासलगावच्या या महाविद्यालयाचा आदर्श घेऊन राज्यातील इतर महाविद्यालय आणि शाळांमध्ये हा उपक्रम राबवल्यास पर्यावरण संवर्धनासाठी नक्कीच मदत होईल. लासलगावहून चेतन कुळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.